एकनाथ खडसेंनी पक्षात राहून चोऱ्या केल्या, त्यामुळेच त्यांना पक्षानं हाकलून दिलं. महाजनांचा हल्लाबोल. एकनाथ खडसे यांचा राजीनामा हा दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला नव्हता, तर पक्षात राहून त्यांनी चोऱ्या आणि आर्थिक घोटाळे केले होते, त्यामुळे त्यांना पक्षानं हाकलून दिल्याचं वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. दाऊदच्या संभाषणामुळे आपल्याला पक्षातून काढलं असं एकनाथ खडसेंनी समजण्याची गरज नसल्याचं महाजन म्हणाले. एकनाथ खडसेच्या फोटोवरून आरोप करत आहे ते 10 वर्षापूर्वीचे कुंभमेळा प्रसंगी मुस्लिम धर्मगुरूंच्या घरी असलेल्या विवाह सोहळ्यातील फोटो असल्याचं महाजन म्हणाले. सध्या एकनाथ खडसे आता मानसिक तणावात असल्याचं महाजन म्हणाले. भोसरी भूखंड प्रकरण गौण खनिज उत्खननात प्रकरणात आलेल्या नोटीसमुळे एकनाथ खडसेंची परिस्थिती केविलवाणी झालेली आहे. काय बोलावं हे आता एकनाथ खडसेंना कळत नाही, त्यामुळे वाटेल ते बेछूट आरोप ते करत आहेत. एकनाथ खडसे यांच्या आरोपाला आम्ही किंमत देत नसल्याचं महाजन म्हणाले. एकनाथ खडसे एकेकाळी आमच्यासोबत होते, त्यामुळं ते आमचे सहकारी होते, मात्र आता त्यांची कीव करावी वाटत नसल्याचे महाजन म्हणालेले आहेत. एकनाथ खडसेंमुळे त्यांच्या घरच्या लोकांनाही भोगावे लागले. एकनाथ खडसे हे वैफल्यग्रस्त झाल्याचे महाजन म्हणालेले आहेत. नाही, सर्वप्रथम गोष्ट अशी की खडसेंचा राजीनामा काही दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला गेलेला नाही आहे. त्यांनी ज्या चोऱ्या केल्या, त्यांनी जे पराक्रम केले पार्टीत राहून, आर्थिक घोटाळे केले, त्यामुळे त्यांना पार्टीने हाकलून दिलेलं होतं, पक्षातून काढून टाकलेलं होतं. उगाच काहीतरी मला दाऊदमुळे काढलं असं समजण्याचं कारण नाही. आणि दुसरा विषय असा आहे, ते कुठंतरी 9-10 वर्षापूर्वीचा कुंभमेळ्याच्या वेळेचा फोटो लग्नातला एका त्या ठिकाणी दाखवत आहेत. नाशिकचे मोठे धर्मगुरू होते, मुस्लिम समाजाचा कुंभमेळ्यामध्ये खूप मोठा सहभाग होता, त्यांच्या घरी लग्न होतं, त्यांनी सगळ्यांना आम्हाला सगळे लोक प्रतिनिधी होतो, मी सगळे आमदार खासदार मी सगळे त्या ठिकाणी होतो गेलेलो, त्यावेळेचा ते फोटो त्या ठिकाणी दाखवत आहेत कुठला तरी. पण मला असं वाटतं की खडसे आता खूप फस्टेड झालेले आहेत, त्यांची तब्येत त्याच्यातल्या ज्या त्यांना खरं म्हणजे इन्कम टॅक्सचा भोसरी MIDC प्रकरणामध्ये 27-28 कोटी रुपयाचा दंड त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीच्या ताट्यात झालेल्या आहेत. आता स्वतः 84 एकर जमिनीतला सगळा मुरुम त्यानं विकून टाकला, SIT नेमली गेली, 137 कोटी रुपये दंड त्यांना त्याच्यामध्ये झाला. आणि आता त्यांची परिस्थिती आता इतकी केविलवाणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते फर्स्टेडमध्ये गेलेले आहेत. त्यांना कळत नाही काय बोलावं काय बोलू नये आणि म्हणून ते वाटेल तसे आरोप करतायत, बेछूट आरोप करतायत. पण ही गोष्ट नक्की आहे की त्यांच्यावर असलेले सगळे ते आर्थिक बोजा ताण त्यांच्यावर जो पडलेला आहे, कारण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे बघितलं आहे, 137 कोटी रुपयाचा दंड त्यांना रॉयल्टी चोरीमध्ये झालेला आहे. 27 कोटी रुपये म्हणजे 30 कोटी रुपये रेडी रेकनरची प्रॉपर्टी 3 कोटीत खरेदी केली, 27 कोटीचा डिफरन्स, 8 वर्ष झाले त्याच्यावर तो व्याज दंड असा 30 कोटीचा दंड त्यांना परत बसला, त्यात त्याकडे प्रॉपर्टी अटॅच झालेली आहे, त्यामुळे तर त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही. आणि त्यामुळे ते खूप त्याची मानसिक अवस्था मला वाटतं खूप वाईट झालेली आहे. आणि त्यामुळे मग त्यांना बेछूट आरोप मग माझ्यावर बोलतायत, देवेंद्रजींवर बोलतायत, काही आरोप करतायत. मला वाटतं आम्ही त्यांच्या कुठल्याही आरोपाला तशी किंमत देत नाही. त्यांचा खरं म्हणजे आता आम्हाला त्यांची क्यू करावीशी वाटतं बिचारांची, त्याशिवाय दुसरं आमच्याकडे शब्द नाही. कारण एकेकाळी आमच्याकडे ते 20-25 वर्ष आमच्यासोबत राहिले, आमचे सहकारी आहेत. पण आज त्यांची परिस्थिती बघून, त्यांनी केलेले सगळे कारनामे बघून, कारण त्याच्यामध्ये घरच्या लोकांनी भोगावं लागलं, 2.5 वर्ष त्यांचे जावे बिचारे जेलमध्ये राहून आलेत, ते म्हणतात मी काही केलं नाही, मग ते कशामुळे गेलेत हे त्यांनी सांगावं. पण त्यांची परिस्थिती अतिशय त्या वैफल्यग्रस्त झालेल्या आहेत, त्यामुळे मला त्यांच्यावर काही फार टीका टिप्पणी करायची नाही. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.